देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावाच्या गाडीला भीषण अपघात। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। या अपघातात ब्रह्मानंद पडळकर गंभीर जखमी झाले असून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्या गाडीला सांगली जिल्ह्यातील विटाकुंडल रोडवर अपघात झाला। सांगलीत श्री महालक्ष्मी यात्रा महोत्सवात बैलगाडी शर्यतीचे आयोजन। सांगलीतील सांगलवाडीत श्री महालक्ष्मी यात्रा महोत्सवानिमित्त बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे। या बैलगाडी शर्यती मैदानात बैलगाडी शर्यत प्रेमींची प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादीचे नेते व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते बैलगाडी शर्यतीस प्रारंभ करण्यात आला। महावितरणच्या उच्च दाब वीज वाहिनीच्या शॉर्ट सर्किटने खरसुंडीतील ऊस जळून खाक। खरसुंडी येथील शेतकरी शिवाजी रामचंद्र पुजारी यांच्या शेतातील एक एकर ऊस महावितरणच्या उच्च दाब विद्युत वाहिनीच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला। पुजारी यांचे शेत हे खरसुंडीच्या उत्तरेला आहे। यांच्या शेतामधून उच्च दाब वाहिनी जात आहे। अनेक वेळा या ठिकाणी शॉर्ट सर्किटने होत असतं। या शेतकऱ्याने वारंवार महावितरणला तक्रार दाखल करूनही या तक्रारीचे निवारण करण्यात आले नाही। सांगली जिल्हा पोलीस दलात नव्याने 33 बुलेरो आणि 57 दुचाकींचा ताफा दाखल झाला। सांगली जिल्हा पोलीस दलात नव्याने 33 बुलेरो 57 दुचाकींचा ताफा दाखल झालेला आहे। पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ही वाहने पोलीस दलाला सुपूर्त करण्यात आली। सांगली जिल्हा पोलीस मैदानात हा सोहळा संपन्न झाला। रामायणाची परंपरा जपणारी बेडक गावची यात्रा संपन्न। सांगली जिल्ह्यातील बेडक गाव हे रामायणाची परंपरा जपत आलेलं आहे। बेडक या गावात यात्रेनिमित्त सोंग भरवले जातात। रावणाची बहीण त्राटिकाच्या सोंगाची परंपरा जपली आहे। त्राटिकाच्या सोंगाची 200 वर्षांची अनोखी परंपरा आहे।